ते ध्यान उभे बिटे वरी सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हर गड़ा कासे पीतांबर तुलसी हर गड़ा कासे पीतांबर आवडी निरंतर हे ची ध्यान आवडी निरंतर हे ची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौसुमणी विराजित कंठी कौसुमणी विराजित तुका म्हणे माझे ची सर्व सुख तुका म्हणे माझे ची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरे
हरे हरे राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Ram Radha Damodar Radha Damodar Radhe Joyo Radha Damodar Radha Damodar Radhe Joyo Gauranita Sisi Gauranita Gauranita Sisi Gauranita Prabhupada Sila Prabhupada Oh Prabhupada Sila Prabhupada Hari Bol 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 Om Ajnana Timirandhasya Jnananjana Shalakaya Chakshurun Militam Yena Tasmai Sri Gurave Namaha Sri Chaitanya Manobhishtam Sthapitanena Bhutale Svayam Rupa Kada Mahyam Dadati Svapadantikam हे कृष्णा करुणा सिंधो दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीमद्वि गौर भक्त वृंद हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय जय ॐ विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्यष्टौदर्शदर्शी श्रीमद् His Divine Grace Desi Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Anant Koti Vaishnavinda Ki
रामाचार्य श्री नरदास ठाकुर की। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद की जय। श्री राधा कृष्ण भोग विनाश श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय। पंढरपुर धाम की जय। मायापुर धाम की जय। गंगामयी जमुनामयी की जय। भक्ति देवी तुलसी महारानी की जय। समवेत भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे ऑल गौरी सुद संबल दिघोड़ी समस्त उपस्थित भक्त वृंद की गौर प्रेमानंदे हरि हरि गो। अष्टअंगामध्ये अष्टअंगमध्ये ना स म्हणजे सहित स अष्टअंग च्या सहित कशाच्या सहित अंगांच्या सहित किती अंगांच्या सहित अष्टअंगांच्या अष्ट म्हणजे आठ आठ अंगाचा वापर आपण करतो वळी मग साष्टांग दंडवत झाला या अष्टांगामध्ये काही अंग काही अवयव या शरीराचे अवयव मध्ये दोन हात दोन पाय वक्षस्थल डोकं किती झाले असं बोलते का हेच हे सहा जणच आहे त्यामध्ये हे सहा अंग त्यानंतर वाचाई म्हणे हे शरीर झालं कायेन वाचा वाचेन कायेन मनसा वाचा मन ही एक अंग आहे सात्व म्हणू शकतो मनपूर्वक दंडवत मनाचाही वापर मनामध्ये दंडवत प्रणामाच्या गोष्टी किंवा विचार आणि वाचेचाही आपण वाचेनं म्हणतो काय तर मंत्र म्हणतो प्रणाम मंत्र म्हणतो गुरु महाराजांचा प्रणाम मंत्र प्रभुपादांचा प्रणाम मंत्र किंवा काय भगवंताचे एक स्तुती मंत्रही असू शकतात त्याच्याकडे वाचा आहे सहा शरीराच्या अंगांचा मनाचा आणि वाचेचा वापर करून आपण नमस्कार ज्यावेळी करतो साष्टांग आणि काय नाही केलं तर फक्त दंडवत जरी केला असं प्रभुपाद एका ठिकाणी म्हणाले आणि काय नाही केलं फक्त दंडवत जरी केला तर बरंच काय केलं आपण भगवंताचे आपण शरण घेतो दंडवत करतो म्हणजे शरण घेतो प्रणाम नाम संकीर्तन यश सर्व पाप प्रणाशनम आणि पुढे
दुख शमनस्तम नमामि हरिं परम असं श्रीमद्भागवतचा शेवटचा श्लोक श्रीमद्भागवतचा ते 18,000 श्लोक आहे त्यामधला शेवटचा श्लोक एक तर महिमा हरिनामाचा महिमा त्या मंत्रामध्ये श्लोकामध्ये नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम आपण जर हरिनाम संकीर्तन ज्यांचं हरिनाम संकीर्तन केल्यानं काय होतं सर्व पाप प्रणाशनम सर्व पापातून मुक्ती आणि पुढे काय प्रणाम आणि प्रणाम करायचं मग सर्व दुःखातून मुक्ती नमामि परत नमामि हरिं परम अशा हरीला माझा नमस्कार पण भक्ती जे धडे गिरवतो इस्कॉनमध्ये भागवतचा क्लास आहे भागवत क्लास कधी भगवद्गीता क्लास जसं शाळेमध्ये क्लास असतं ना क्लास तसं इथे इस्कॉनमध्ये क्लास चालतो क्लास कधी भागवतचा क्लास तर कधी भगवद्गीतेचा क्लास तर कधी भक्तिशास्त्रीचा क्लास क्लास क्लासमध्ये येणारे कोण कोण असतात विद्यार्थी धडे गेलो होतो आपण भक्तीचे धडे तेव्हा प्रणाम हा एक नमस्कार हा एक मोठं अंग आहे भक्तीचं इथे एक श्लोक घेऊन बसलोच आपण दोन आठवड्यापूर्वी एकादशी होती त्या एकादशीचं नाव मोक्षदा अशा एकादशीचं नाव सफला ती मोक्षदा त्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवंताने गीतेचा संदेश सांगितला अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिस्थितः या पद्मनाभाच्या म्हणजे भगवंताच्या दामोदराच्या श्रीकृष्णाच्या पार्थसारथीच्या पार्थाचे बनले ते सारथी पार्थसारथी असं त्या भगवंताचं भक्त वात्सल्य पहा भक्तासाठी भगवंत ड्रायव्हर झाले ड्रायव्हर ए रथा मालक सांगतोय असं महाभारतामध्ये भगवत गीतेमध्ये आहे सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापय हे अच्युत पुढं पुढं गाठ पुढं पुढं घेऊन जा माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्ये उभा कर असा आदेश दिला अर्जुनानं महती शंदने स्थितो विशेष असा रथ होता महती महान चांगला कोरलेला नक्षीकाम ज्याच्यावरती श्वेतैर हयैर युक्ते असे म्हटलं त्या रथाला घोडे ओढत होते गाढवं नाही घोडे घोडे ओढत होते आणि कसे घोडे स्वेतैर
पांडरे शुभ्र घोड़े ओढ़त होते। माधव पांडव शैव त्या रथामध्ये दोन व्यक्ती बसलेले होते, एक होता माधव, माधव माधव कृष्ण, आणि दुसरे होते पांडव। एक पांडव, पाच पांडव बसले नव्हते। पांडव हा पांडव कोण? अर्जुन। दिव्यो शंखो प्रदद्मतू, आणि त्या दोघांनी आपापले शंख, दिव्य शंखाची ध्वनी केली। पांचजन्य ऋषिकेश, ऋषिकेश माधव श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाच्या शंखाची ध्वनी केली। तर देवदत्त धनंजय, धनंजय अर्जुनचं नाव, अर्जुनानं देवदत्त नावाच्या शंखाची ध्वनी किंवा जय घोष केला। तेव्हा असं दृश्य द्या कुरुक्षेत्रातलं, कधी गेला आपण कुरुक्षेत्राला? हा कोणी गेलं? आपण दोघे गेला। हा विसरला का? तेव्हा त्या कुरुक्षेत्रामध्ये भगवान त्यांच्या लीला, त्यामध्ये मुख्य लीला तर हा गीतेचा उद्देश भगवंताने सांगितला, ही कृष्णाची लीला फार महत्वाची लीला, आपल्या फायद्याची बरं का, ही लीला फार आपल्या फायद्याची आहे, आपल्या हितासाठी भगवंत आपलं हित गुज म्हणा किंवा काही गोपनीय गोष्टी, गुह्यतमम, तुला आता शेवटी शेवटी म्हणा गुह्यतम गोष्ट सांगतो, गुह्यतम गोष्ट सांगतो अर्जुना, ध्यान देऊन ऐक असं भगवंत म्हणाले। इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्षामि ते हितम्, अठराव्या अध्यायामध्ये सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः असं भगवंत म्हणाले। इथे साक्षात भगवंत होते, साक्षात होते, तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओ, त्यावेळी व्हिडिओ असते तर मग व्हिडिओ शूटिंगचं तुम्ही पाहू शकला असता। पण जे काही वर्णन आहे महाभारतामध्ये भगवद्गीतेमध्ये त्या युद्धाचं आणि त्या संवादाचं, ते काही व्हिडिओपेक्षा कमी नाही। ते जर ध्यानपूर्वक आपण ऐकलं, वाचलं, त्याचं ध्यान केलं, तर ते सर्वच्या सर्व दृश्य आपल्या समोर उभं राहू शकतं। आपण ज्ञान चक्षु किंवा दिव्य चक्षुनी आपण ते पाहू शकतो। आज असे बरेच महात्मे होऊन गेले, त्यापैकी दक्षिण भारतामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या वेळी असा एक ब्राह्मण होता, गीता वाचू लागला तर तो रोमांचित व्हायचा, अश्रू धारा व्हायच्या त्याच्या लोचनातून। चैतन्य महाप्रभू पाहत होते, हरी हरी, एके दिवशी चैतन्य महाप्रभू जवळ गेले आणि विचारले काय म्हणे तुझा काय साक्षात्कार, ज्यावेळी भगवद्गीता वाचतोस त्यावेळी
सर्व भक्ति भावाचे सर्व अष्ट विकार स्पष्ट मला दिसतात. तुला काय दिसतंय म्हणे काय पाहतोस त्याचा हा परिणाम. राधा मदर घी तेव्हा तो ब्राह्मण आपला अनुभव सांगत होता साक्षात्कार. जोपर्यंत मी भगवद्गीता वाचतोय म्हणे तोपर्यंत ते कुरुक्षेत्रातलं ते दृश्य माझ्या समोर रज्जूधर असं म्हटलं. तो वृंदावन मधला मुरलीधर त्या कुरुक्षेत्रामध्ये झाला रज्जूधर. रज्जू म्हणजे काय? दोरी. भगवंताने आपल्या हातामध्ये दोरी, एका हातामध्ये दोरी, दुसऱ्या हातामध्ये चाबूक आणि कृष्ण उपदेश करतात अर्जुनाला. असं दृश्य माझ्या समोर उभं राहत. मी सर्व देहभान विसरून जातो. मी श्रीरंगमच्या मंदिरामध्ये आहे की आणि कुठे आहे त्याचा मला पत्ता लागत नाही. बस माझ्या समोर कृष्ण अर्जुन आणि कृष्ण संवाद, कृष्णाचा संवाद, कृष्ण अर्जुना संवाद मी ऐकतो. म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ मी वाचतोय तसं भगवद्गीतेत, पण मला ते ऐकू येतं भगवंताच्या मुखात. तेव्हा भगवंताने गुह्यतमम गोपनीय गोष्टी ते हितम तुझ्या हिताच्या गोष्टी सांगतो म्हणजे तुझ्या फायद्याच्या गोष्टी सांगतो. कोण सांगतंय? भगवान सांगतात. भगवान काय तोट्याच्या गोष्टी सांगतील का? हा शक्यच नाही. तरी सुद्धा ते म्हणतात मी हिताच्या गोष्ट सांगाय, हिताची गोष्ट सांगतो, फायद्याची गोष्ट सांगतो. आणि का फायद्याची गोष्ट का सांगतो? इष्ट, इष्ट असी मे, तू माझा इष्ट आहेस. तसं उलटही असत. जीवाचा इष्टदेव असतो भगवान. तिथे इष्टदेव होते की नाही? ते देव नव्हते, इष्टदेव दास झाले. इष्ट ते भगवान तिथे म्हणतात हे जीवात्म्या तू मला, तू माझा इष्ट म्हणे. इष्ट असी. एक दुसऱ्यांचं जीवलग, जीवलग, जीवलग मित्र भगवंताचा. भगवान जीवाचे जीवलग मित्र. जीवामध्ये जीव लागला, जीवामध्ये जीव ज्यांचा जीवलग. असा घनिष्ठ संबंध आहे जीवात्म्याचा आणि भगवंताचा परमात्म्याचा. म्हणून भगवंत म्हणतात इष्ट असी मे, तू माझा इष्ट आहेस, तू माझा जवळचा आहे, तू माझाच आहेस. अशा प्रकारचं ममत्व जर आपण जाणून घेतलं, ममत्व भगवान माझे आहेत, भगवान माझे आहे आणि मी कोणाचा, मी कोणाचा, मी आई वडील, आपल्या आई वडिलाचा म्हणे. आई वडील कोणाचे?
त्यांच्या आई वडिलांचे आणि त्यांच्या आई वडिलांचे आणि त्यांच्या आई वडिलांचे आणि असं शोधत शोधत गेलो तर मग ब्रह्मापर्यंत जाणार. ब्रह्मा ब्रह्मा कुणाचे तिथं सुरुवात झाली. त्याची पहिला जीव सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये पहिला जीव ब्रह्मा आणि तिथे पुढून सृष्टी पुढे मनू आणि मनूपासून मनुष्य आणि इतर योनी. हे जे ममत्व आहे मी भगवंत असतं आणि भगवंत माझे याचबरोबर आपण या जगातली जी मोह माया ममत्व सावधान मोह मायाचे विस्फोट होईल त्या मोह मायेचा. चिंधी छिंद्या होत छिंद्या असं कोणती महाराणी म्हणाली माझा कुटुंबियाशी जो संबंध नातं गोतं वगैरे आहेत त्याच्यामुळे तुम्ही भगवंता छिंध्या छिंध्या करा छिंध्या छिंदड्या करा छिंध्या. माझा संबंध तुमच्याशी हे नाती गोती हे माझं तुझं असं कोणती महाराणीनं विशेष प्रार्थना केली चिंध्या करा म्हणे. वृष्णीषु पांडुषु पांडवांशी वृष्णी वंशजांशी माझा संबंध हे आपल्याशी माझा संबंध. आणि आहेच हे सत्य आहे पण जे नाही ते आहे असं समजणं म्हणजेच माया. या जगातले संबंध आहेत आज आहे तर हा उद्या का संध्याकाळी उद्या दूर उद्या म्हणे याची गॅरंटी आहे का? ओके जे खोटं नाटं आहे तात्पुरतं आहे क्षणभंगूर आहे त्याला त्यालाच खरं मानून मानायचं म्हणजेच माया. माया जे नाही ते आहे म्हणजे आपण मुक्त होतोय. साफ होगे फुटले की मग आपण धुंधकारी ज्यावेळी कथा ऐकत होता त्या कथेमध्ये रोज एक एक विस्फोट होत होता. अरे तेव्हा भगवंत असं म्हणाले काय हा गीतेचा संवाद आता जवळजवळ संपलेला आहे. 18वा अध्याय चालू आहे आणि भगवंत म्हणाले गुह्य गोष सांगणार तुला गुह्य गोपनीय गोष मोस्ट कॉन्फिडेन्शियल गोष आता तुला सांगणार आहे असं भगवंत म्हणाले. आणि त्यानंतर फक्त दोनच गोष्टीचा भगवंतानी उल्लेख केला. दोनच श्लोक आहेत 18:65 श्लोक 65 आणि 66 हे दोनच श्लोक भगवंत बोलले आणि मग आपल्या वाणीला भगवंताने विराम दिलेला आहे. तसं अर्जुनाला एक छोटासा प्रश्न विचारला त्याचं उत्तरही अर्जुनानं एकाच श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि मग संजय वाचा पुढे संजय थोडं बोलतात तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा त्या ज्या दोन गोष्टी भगवान म्हणाले शेवटच्या दोन गोष्टी
त्यापैकी ही एक गोष्ट आहे, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम एव सत्यम ते प्रतिजाने। त्या बऱ्याच जणांना माहिती आहे, माहिती असणं एक गोष्ट, चांगली गोष्ट आहे, इन्फॉर्मेशन आहे, पण काय व्हायला पाहिजे, पार्थसारखे सांगत राहतात, ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे, अंमलबजावणी व्हायला पाहिजे, किंवा हीच गोष्ट जे प्रभुपादी माझा ज्यावेळेस संन्यास दीक्षा झाली 1975 मध्ये वृंदावनात, त्यावेळी प्रभुपाद हे श्लोक आम्हाला उपदेश करत होते, प्रभुपाद काही विशेष आदेश उपदेश, त्यावेळी प्रभुपादांनी हा श्लोक मनमना हो माझं भक्तो असं आम्हा तीन संन्याशांना उद्देशून प्रभुपाद म्हणालेले होते, माझ्यासाठी हा श्लोक थोडा विशेष आहे। भगवंताने तर अर्जुनाला सांगितलंस, पण प्रभुपादाने मला सांगितलं असं असं कर बाबा, तू बाबा नाही बाबा की बुवा। अरे अरे यामध्ये नमस्काराच्या गोष्टी आहेत, चार गोष्टी करण्यासाठी सांगितल्या भगवंताने, काय चार गोष्टी आहेत, मन मना, तुझं मन माझ्यामध्ये लाव, तुझं मन माझ्यामध्ये, मनन ही आपल्या मनामध्ये भगवान, मनामध्ये भगवान, मन काय करतं, मनाचं कार्य काय असतं, चिंतन विचार म्हणू शकतो, विचार, मन विचार करत, विचार करत असताना मग काही गोष्टीचा संकल्प म्हणतो, संकल्प विकल्प म्हणायचे चालू असतात, संकल्प विकल्प, मनामध्ये आलेले विचाराचा मन कधी स्वीकार करतं काही गोष्टीचा, काही धिक्कार करतं, लाथाडतं, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प म्हणजेच द्वंद्व झालं, द्वंद्व द्वंद्व, कधी काळं कधी घोर, कधी हे कधी ते, द्वंद्वाचे किंवा मन मना, अशा मनामध्ये माझी स्थापना कर, किंवा मनाचा मनाने माझा विचार कर, मन मना, थिंक ऑफ मी, थिंक ऑफ मी, माझ्याविषयी विचार कर, माझा विचार कर, आपण जे काय करतो त्याची सुरुवात कुठून होते, विचारापासून होते, व्हायला हवी, कधी कधी नाही विचार करता आपण जस्ट डू इट, कर म्हणे, अगोदर कर नंतर मर, किंवा काय व्हायचं ते उद्या आज करून टाक, असं काही जण करतात, मग पश्चाताप निश्चितच होतो। लो थिंकिंग किंवा नो थिंकिंग, नो थिंकिंग, विचार न करताच काही लोक कामं करतात, पण अधिकतर लोक विचार करतात, योग्य अयोग्य ही गोष्ट वेगळी आहे, पण विचार करतात, कधी संकल्प कधी विकल्प, त्यामध्ये चुका होण्याच्या दाट शक्यता आहेत,
कार्याची सुरुवात तशी विचारापासून मनापासून होते. मनामध्ये विचार येतो आणि ते विचार आपल्याला प्रेरित हे करण्यासाठी ते करण्यासाठी किंवा हे करू नको ते मनात. किंवा जिथून आपण आपल्या कार्याची सुरुवात होते, कार्याचं स्रोत किंवा ओरिजिन ते मनामध्ये असतं. तर तिथेच जर भगवंताची स्थापना केली, विचारामध्येच भगवंत, विचारामध्येच भगवंत, माझा विचार कर, माझं चिंतन कर, म्हणजे मी काय ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याचाही विचार कर, भगवद्गीतेचाही विचार, भगवंताच्या रूपाचा विचार आहे. सुंदर ते ध्यान वे विठेवरी करकटावरी, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. मग ध्यानी मनी भगवान किंवा या गीते गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठो वाचे. हे मन, या मनाला जर आपण लावलं भगवंताच्या विचारामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये, आणि अशा प्रकारचं विचाराचं मंथन, मग त्या विचारापासून मग आचार, विचारापासून आचार आचरण, विचार आचार आणि मग प्रचार, मग त्या गोष्टी आपण प्रचार करू शकतो. मन मना भगवंत सूत्ररूपानं चार हिताच्या गोष्टी सांगतात, तू हे कर बाबा. मन मना एक होत, माझं चिंतन कर, माझा विचार कर, माझ्याविषयी विचार कर, किंवा मी जसं सांगतो तसं कर असंही आहे. मन मना आणि पुढे काय, भव मदभक्त, भव म्हणजे बन, भव भव योगी भव असंही म्हणतात ते काय ठिकाण, म्हणजे काय तो योगी बन, योगी भव, आयुष्यमान भव असं हो, असा हो, असा बन. भव काय, भव मदभक्त, माझा भक्त हो, माझा भक्त हो, माझा भक्त हो म्हणतात. मसोबाचा नाही, साईबाबाचा तर नाहीच नाही. मी आहे पाठीशी घेऊ नकोस. कृष्ण म्हणतात मासूच्या पुढच्या श्लोकामध्ये, काही लोक योगी मंडळी, काही सिद्धी योगी भगवंताची पोझिशन घेतात, मीच आहे की बाबा, मीच आहे की भगवान, आणि जसं भगवंत म्हणाल तसं ते म्हणतात, नक्कल करतात. कृष्ण म्हणाले, कृष्णाला म्हणण्याचा अधिकार आहे, मा सोचहा सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा सोचहा, मा सोचहा. म्हणजे घाबरू नकोस, भिऊ नकोस, असं कोण म्हणाले, भगवंत म्हणाले. भगवंत त्यालाच म्हणण्याचा अधिकार आहे. तेव्हा
अशा भगवंताचा भक्त भगवंत भव मद भक्त माझा भक्त बन माझा भक्त बन. तुझे समोर मी आहे ना दिसतं का नाही बघ माझा भक्त म्हणायचं बरं का सोपं आहे की नाही हेच तर आहे भगवद्गीता एज इट इज भगवद्गीता जशी आहे तशी समोर भगवंत आहे त्याचा भक्त म्हणायचं कोण आहे समोर कृष्ण आहे समोर दुसरा तिसरा शोधायला शोधण्याची आवश्यकता आहे का जो अर्जुनाच्या समोर होता भगवान त्याचं भक्त म्हणायचं तोच तर दामोदर माखन छो कुठं काय करतं कुठं काय करतं का नटव नाट्य धरव यथा असं कलाकार वेगळ्या वेगळ्या भूमिका निभावतो वेगळ्या वेगळ्या नाटकामध्ये तसं भगवान ते वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये संभवामी आणि मग कधी कोण बनतात कधी कोण बनतात कधी कधी नरसिंह तर कधी परशुराम जय श्रीराम जय बलराम तीन राम ही होतात कधी बलराम कधी परशुराम कधी श्रीराम असे चित्र विचित्र अद्भुत असे भगवंती आहेत. रमन मना भो मद भक्तो मध्याजी माझी आराधना का माझी आराधना आणि चौथी गोष्ट भगवंत म्हणाले काय माम नमस्कुरु मला नमस्कार कर पुढं पाहिजे ना कोणीतरी असेल तर त्याला नमस्कार करणार नाही तर कसं ढगाला नमस्कार की आकाशाला नमस्कार हवेला नमस्कार भगवंताला व्यक्तीला नमस्कार पण नमस्कार कोणा तर करतो ना कोणी तर व्यक्तीला सूर्य नमस्कार ही करतो सूर्याला नमस्कार सूर्य नारायणाला नमस्कार कृष्णाला नमस्कार माम एव यश्यसि सत्यं ते क्षमा माम एव यश्यसि मलाच तू प्राप्त होशील माम एव असं म्हणत माम एव मलाच म्हणावं लागेल फक्त मला प्राप्त होशील असं म्हटले नाही मलाच कि मला ही असं नाही म्हणाल मला ही प्राप्त होशील आणि कोणाला प्राप्त होशीलच कदाचित पण मला ही प्राप्त होशील असं नाही मलाच म्हणजे दुसरा पर्याय नाही दुसरा विचारच नाही कारण तू केलंस काय माझं स्मरण केलंस माझं स्मरण तू माझं केलंस तू झालास माझा भक्त तू केलीस माझी आराधना आणि तू केलास मला नमस्कार मला 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 भेटण्याला विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला आपण नमस्कार आणि या चार गोष्टी भगवंताच्या संबंधानं केल्या मग त्याच भगवंताला आणि त्याच भगवंत माम एव यश्यसि तू मलाच प्राप्त होशील सत्यम ते ही गोष्ट खरी आहे बरं का सत्यम ते एवढंच नव्हे तर प्रतिजाने मी प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतोय
आणि सर्व गोष्टी का करतोय मी, प्रियो प्रिया असी, तू मला प्रिया आहेस. आणि अर्जुन भक्त फक्त अर्जुनच भगवंताला प्रिय नाही, तर आणि कोण आहे का प्रिय भगवंताला? भगवंताचा आणि कोण प्रिय आहे मला माहिती आहे? आणि कोण प्रिय आहे? हा कोण आहे? भगवंताचे भक्त, भगवंताचे भक्त प्रिय आहेत. आणि कोण? सगळे साहेब असू द्या की मग काय. ती तर आहेस, सर्व जग जगाला माहिती आहे. आणि कोण? ओके, श्रील प्रभुपाद आहेत. तुमचं काय, तुम्ही आहे की नाही? आय 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 मी आहे की ती गोष्ट अधिक महत्वाची आहे. भगवंताचा मी कोण आहे? भगवंतालाही मी प्रिय आहे. सर्व जग असेल असू द्या, चांगली गोष्ट आहे. पण महत्वाची गोष्ट काय, मी ही भगवंताला प्रिय आहे. सर्वच प्रिय आहेत, त्यामध्ये मी ही भगवंताला प्रिय आहे. तुम्हाला हे पत्र कधी लिहिलं भगवंतानं तर कसं सुरुवात करतील? प्रिय पार्थ सारथी दास, प्रिय प्रिय व्हेरी डियर, माय डियर, माझ्या प्रिय आत्म्या. प्रिया असी, प्रिया असी, असं इष्ट असी, असं बऱ्याच वेळा भगवंत उल्लेख करतात. आणखी एका ठिकाणी इष्ट श्याम अहम इष्ट श्याम असं तीन छोट्या अक्षरामध्ये भगवंत म्हणाले. या ठिकाणी भगवंताने श्रुतीफळ सफळा सफळ, श्रुतीफळ म्हणजे भगवद्गीता ऐकण्याचं फळ, त्याचबरोबर भगवद्गीता ऐकवण्याचं फळ. मी भगवद्गीता ऐकली आणि दुसऱ्यांना ऐकवली. तुम्हाला जर ऐकवता येत नसेल तर भगवद्गीता तुम्ही तूच वाच म्हणे, तूच वाच. तू वाचून मला सांग की भगवंत काय सांगतात. कधी कधी गावामध्ये पत्र येतं, तो व्यक्ती जर निराक्षर असेल त्याला वाचता येत नाही, मग घेऊन जातो पत्र. हे पत्र मला आलं आहे म्हणे, तू वाचून दाखव. पत्र लिहिलं आहे मला पण तू वाचून दाखव. तसंच हेच तर करतात भक्त, करतात गुरुजन, करतात आचार्यजन, करतात की वाचलं तरी त्याचा जो गूढ अर्थ आहे, भावार्थ आहे, तो कदाचित समजेल नाही समजेल. त्यासाठी आपण समजून घ्यायचे असते, दुसरे ऐकवू शकतात आपणाला. त्यांना साक्षात्कार अनुभव झालेला आहे, थोडे अधिक प्रवीण आहेत, कुशल आहेत, शास्त्रज्ञ आहेत, भक्तिशास्त्रज्ञ. भक्ती, भक्तीचा शास्त्रज्ञ.
तुमच्यापैकी काही जण भक्ती शास्त्रज्ञ, 42 शास्त्रज्ञ तुमच्या शहरामध्ये आता, त्यांचं घोषणा करायला पाहिजे. किती शास्त्रज्ञ आहेत सोलापुरामध्ये? 42 शास्त्रज्ञ. शास्त्राला जाणणारा शास्त्रज्ञ. खरं शास्त्र तर एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, हे खरं शास्त्र आहे, ओरिजिनल शास्त्र. रसायन, फिजिक्स अँड केमिस्ट्री आणि हे आणि ते दुय्यम दर्जाची, कनिष्ठ दर्जाची शास्त्र आहेत, इन्फिरियर. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्या कार्यो व्यवस्थिती, काय करावं काय करू नये असं सांगणारं शास्त्र. ते भगवद्गीता आहे, भागवत आहे, भक्ती रसामृत सिंधू आहे, आणि कोणता ईशोपनिषद आहे, असं 4 books. कधी कधी प्रभुपादन 4 books आर इनफ, 4 ग्रंथ पुरेसे आहेत. गीता, भागवत, भक्ती रसामृत सिंधू, ईशोपनिषद. तेव्हा असे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडून आपण गीता ऐकू शकतो, किंवा गीता ऐकताना वाचण्यासाठी देऊ शकतो. ओके, श्लोक संख्या 70 मध्ये भगवान म्हणतात, आणि जो असे घोषित करतो की जो कोणी, काय अर्धवट राहिलं का, जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. यामध्ये अहम इष्ट श्याम असं जो अध्ययन करणारा आणि पठन पाठन तो वाचतो आणि वाचून दाखवतो, आणि कधी कधी आपण ऐकलेल्या गोष्टी आपण विसरून जाऊ शकतो. हां, विसरतात का नाही, गोष्टी विसरतात. असे आपण कलियुगातले मंदबुद्धीचे जीव, काल यावेळी आपण काय करत होता, काय पण डोकं खाल, काल कुठे होतं मी, असं आपलं डोकं, अशी आपली बुद्धी, स्मरणशक्ती. म्हणून श्रील व्यासदेवानी काय केलं, ग्रंथ लिहिले. एक वेळी बोलायचे, बोलले जायचं, ज्ञानाचा फक्त गुरु शिष्य, मग गुरु शिष्य, शिष्य होणार परत गुरु, त्याचे शिष्य, मग तो शिष्य परत गुरुचा, असं संवाद चालायचे. पण कलियुगामध्ये मधली परिस्थिती, मनस्थिती, स्मरणशक्ती विचारात घेऊन श्रील व्यासदेवाने त्याची रचना केली आणि ग्रंथ बनले, लिखित. आणि आजकाल प्रिंटेड, अगोदर ते लिहायचे एकेकाळी, पण आपण बोललेल्या ऐकलेल्या गोष्टी आपण विसरू शकतो, मग काय उपाय, काय प्रिंटेड कॉपीज ठेवायच्या आपल्याजवळ, लगेच उघडून पाहू. आणि दुसऱ्यांना आपण देऊ शकतो. जो कोणी या गीतेचा, या संवादाचा प्रचार प्रसार करतो
इतरा पर्यंत पोहोचवतो असं हा प्रचार प्रसार संवाद. भगवान म्हणतात अहम इष्ट हा श्याम, अशा व्यक्तीचा मी इष्ट होईन, प्रिय होईन. मला व्हायचं भगवंताचं प्रिय, मग काय करायला हवं? हा, त्यारे दाखव त्यारे कहो करायला हवं. ज्याला भेटाल त्याला त्याच्या फायद्यासाठी काय कराल? कृष्ण उपदेश. आणि तो कृष्ण उपदेश आहे, भगवद्गीता हा कृष्ण उपदेश आहे. आणि या महिन्यामध्ये, ज्या महिन्यामध्ये भगवंतानी हा गीतेचा उपदेश सांगितला अर्जुनाला, त्या महिन्यामध्ये सर्व जगभर हरे कृष्ण भक्त. आपण हरे कृष्ण भक्त आहात की नाही? सिद्ध करा. हरे कृष्ण भक्त काय करतात? गीतेचं मोठ्या प्रमाणावरती वितरण करतात. फक्त वितरणच नाही, कसं वितरण? मोठ्या प्रमाणावरती वितरण. संख्या फार मोठी एकत्र झालेली आहे. या प्रत्येकाने जर भाग घेतला या वितरणामध्ये, थेंबे थेंबे कळे साच, मोठं वितरण होऊ शकत. किंवा काही वितरण झालेलं आहे मंदिरातल्या भक्तांनी केलेलं आहे, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या महिन्यामध्ये वितरण केलेलं नाही असं दिसतंय. आज तर तसं नसतं असं म्हणतात, पण हे बहुतेक जे दिसतंय ते बऱ्याच वेळा खरं असतंय. तेव्हा वितरण करा की थोडं वाढवा वितरण. मंदिरातल्या भक्तांनी जेवढं केलेलं आहे मोजकेच भक्त आहेत, त्याला मॅच करा की कराल? इट्स कॉल सोलापूर. आय मीन कमीत कमी आता काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही धक्का बसेल. इतर मंदिर किती? दिल्लीमध्ये 5 लाख भगवद्गीतेचं वितरण होणार. 5 लाख भगवद्गीतेचं वितरण एका महिन्यामध्ये. पण त्यामध्ये किती जण भाग घेतात माहिती आहे? 8,000 भक्त मंदिरातले, आणि अधिक तर कॉंग्रिगेशनचे. दीक्षित शिक्षित भक्त अनुयायी इस्कॉनचे 8,000 मैदानामध्ये उतरलेले आहेत. आणि तर कोणी 1 लाख भगवद्गीतेचं लक्ष्य, कोणी 50,000 भगवद्गीता. या सोलापूरमध्ये 5,000 काय जास्त नाही ना? तेव्हा मंदिरात तुमचं टार्गेट तर जवळजवळ पूर्ण झालं आहे ते सर्व्हिसचं, पण 5,000 पर्यंत आपण कॉंग्रिगेशन सध्या वेळ आहे. काय 2,500 भगवद्गीतेचं वितरण मंदिरानं केलं, 2,500 26 आणि तुम्ही करायचं 24. शक्य आहे का नाही? मनावरती मनावरती घेतलं तर केल्याने होत आहे रे. आधी तुम्हाला सांगा तुमच्यापैकी कोण कोण
शंभर गीता तराजू वगैरे आहे का ना काही मंदिरामध्ये तुला तुला दान माझंच करून टाकलंय का ठिकाणी नोएडामध्ये मलाच बसवलं त्याने 121 भगवद्गीता मग दुसऱ्या एका मोठ्या भक्ताला बसवलं ते पारडं खाली जा कसं गीतेचा ढीक मारला त्याने